मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानामध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊया. उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे, आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच पार्श्वभूमीवर बोलत आहेत. विश्वास आहे, त्यांना माहीत आहे की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, लोकांना न्याय देणार आहे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळे आत्मचिंतन कुणी करायचं ते करावा. शिवतीर्थावरचा तो महाविकास आघाडीचा मर्द मर्द काय सारखं सांगायला लागतं का? का छाती बडवून सांगायला लागतं मी मर्द आहे मर्द आहे? अशी वेळ त्यांच्यावर आली आहे तर मी काय बोलणार? आणि त्यांचा दसरा मेळावा नाही आहे, त्यांचा शिमगा मेळावा आहे. कारण ते आमच्या नावाने, मोदी साहेबांच्या नावाने, सरकारच्या नावाने नेहमी शिमगा करत असतात, शिव्या शाप देत असतात. आणि त्यामुळे खरं म्हणजे तो दसऱ्याच्या दिवशी न घेता शिमगा मेळावा शिमग्याला घेतला पाहिजे होता. आणि खऱ्या अर्थाने उद्या तेच दिसणार आहे, तेच शिमगा आमच्या नावाने, सरकारच्या नावाने, मोदी साहेबांच्या नावाने. त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच त्यांचं काम आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची पाहणी केली आणि आढावा देखील घेतलेला होता. आणि यावेळेला त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना उद्याचा त्यांचा होणारा मेळावा हा शिमगा मेळावा असल्याची एक बोचरी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्यासाठी जय्यतरे तयारी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. उद्या दसरा मेळावा जोरदार यशस्वी होईल, आजपासूनच लोक या दसरा मेळाव्यासाठी आपापल्या गावाकडून निघालेले आहेत आणि मोठा उत्साह आहे, एक जल्लोष आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या उद्या मी बोलणारच आहे, सगळ्या शुभेच्छा देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.